जे 1857 जिहाद या ग्रंथाबाबत झालं तेच काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला या शेषरावांच्या वर्ष 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाबाबतही घडलं। भारताची फाळणी हा भावनेचा नाही तर संशोधनाचा विषय आहे। आपण फाळणी वाईट अर्थाने गृहीत धरली, पण फाळणीऐवजी येणारा अखंड भारत कसा राहणार होता याचा विचार केल्याविना फाळणी वाईट की चांगली हे ठरवता येत नाही। फाळणी हा शब्द भारतात इंग्रज आले आणि त्यांनी आपल्याला भारत एक करून दिला। त्यांनी जो एक केला आणि जाते वेळे त्याच्या हातात जो होता त्याला म्हणतात अखंड भारत। शेषराव म्हणतात की फाळणी कोणाला आवडणार, भारत पाकिस्तान व बांगलादेश यांचे मिळून अखंड भारत किंवा अफगाणिस्तान सह बृहत भारत झाल्यास भावनिक दृष्ट्या तो कोणाला आवडणार नाही, पण केवळ इच्छेवर वा भावनेवर जगता येत नाही। ते एकत्र न राहण्याचे कठोर वास्तव समजून घ्यावेच लागते। काँग्रेसने अखंड भारत नाकारून फाळणी का स्वीकारली याचा अभ्यास म्हणजे हे कठोर वास्तव समजून घेणे होय। मुद्दा क्रमांक एक, फाळणी ही वाईटच आहे असं गृह धोरणच सारं लिखाण झालेलं आहे। सारे इतिहासकार, सारे विचारवंत, सारी जनता भावनेच्या लाटाखाली जाऊन फाळणी झाली म्हणजे एक कोणता तरी एक भाग कापला गेला, 10 लाख लोकांचा रक्तपात झाला, 1.5 कोटी लोक स्थलांतर झाले, आणि एवढा महान होणारा भारत, बलशाली भारत, अखंड भारत गेला याचं भावनिक दुःखच व्यक्त कर झालेले आहे। विचार असा करायला हवा होता, जर समजा भारताची फाळणी झाली नसती जे तुम्हाला पाहिजे होतं अखंड भारत त्याचं स्वरूप राहणार कसं होतं याचा विचार करावा लागेल। नकाशावरती फक्त अखंड भारत काढून येणार नाही, आजचा भारत एक असण्याचं कारण काय, या भारतातील साऱ्या लोकांना एकत्र राहायची इच्छा हे त्याचं कारण आहे। आणि एक इच्छा असल्याच्यामुळं सर्वांसाठी एक समान घटना तयार झाली, ही घटना ही भारताला बांधून ठेवते म्हणून भारत एक आहे। जोपर्यंत घटना एक आहे तोपर्यंत भारत एक आहे। अशा प्रकारे आज भारताला एकच होती घटना जशी आहे तशी पाकिस्तान बांगलादेशाचा भाग भारतात राहून त्या सर्वांना आणि आपल्याला एकत्र ठेवणारी समान सर्वसमज घटना कोणती तयार होणार होती सांगा, त्याशिवाय पुढे बोलता येणार नाही। 1857 फसलेल्या जिहादी प्रयोगानंतर मुस्लिम समाजाचा पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंतचा इतिहास शेषरावांच्या काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला या 733 पृष्ठांच्या ग्रंथामुळे लखपणे वाचकांच्या समोर आला। आजपर्यंत फाळणी ही वाईटच ठरवून ती करण्याची जबाबदारी गांधीजींवर टाकून आपण हा इतिहास नीट समजावून घेण्यात कसे कमी पडलो हे त्यांनी वाचकांच्या निदर्शनास आणून दिले आहे। अखंड भारत असता तर भारताची राज्यघटना कशी राहणार होती हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अभ्यासकांना निरुत्तर करणारा आहे। ज्यांना तुमची राज्यघटनाच मान्य होणार नाही अशा मुसलमानांना जबरदस्तीने भारतात ठेवून घेण्याची कोणतीच योजना कोणाकडेही नव्हती। त्यामुळे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, लष्कर या सर्व क्षेत्रात मुसलमानांना 50% आरक्षण देणारा केंद्र कमकुवत व राज्य शक्तिशाली करणारा संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र धोरणाशिवाय सगळे अधिकार राज्याकडे देणारा, सर्व संस्थानिकांचे अस्तित्व अबाधित ठेवणारा अखंड भारत का मुसलमानांच्या प्रस्थापित व घोषित इच्छेला मान देऊन फाळणी केल्यानंतरचा मजबूत केंद्र सरकार असलेला
लोकशाही स्वीकारणारा व त्यात सर्व संस्थानिकांचे अस्तित्व विलीन करणारा स्वस्थ समृद्ध व वैभवशाली भारत यापैकी कोणत्याही शहाण्या माणसाने ज्याची निवड करणे भाग होते तेच गांधीजींनी केले. शेषरावांच्या या ग्रंथाने गांधीजींबद्दलचे अनेकांचे गैरसमज बदलले. हा ग्रंथ वाचल्यावर फाळणीच्या नावे अश्रू ढाळणाऱ्या आणि अखंड भारताचे ध्येय बाळगणाऱ्या अनेक राष्ट्रीय संघटनांना आत्मपरीक्षण करणे भाग पडले. फाळणी ही 20व्या शतकातील भारतासाठीची सगळ्यात मोठी भाग्याची घटना होती हे उघडपणे सांगण्याचे धाडस शेषरावांनी केले. भारताच्या फाळणीसंबंधीचे अत्यंत सूक्ष्म पदर त्यांनी एखाद्या कसबी शल्यविशारदाप्रमाणे उलगडून दाखवले आणि आपण अखंड भारताच्या किती मोठ्या संकटातून वाचलो याची जाणीव आपल्याला करून दिली. अखंड भारताचा प्रश्न असा आहे की काँग्रेस समोर किंवा फाळणी का झाली, तर अखंड भारताची एकत्र राहण्यासाठी एक राजघटना पाहिजे होती, आपलं लोकशाही पाहिजे होती आपल्याला. इंग्रज गेल्यानंतर लोकशाही म्हणले की राजघटना आली, राजघटना म्हणजे लोकाला समत असणारी आली. मग पाकिस्तानचा असणारी भाग, भारतात असणारी भाग, संस्थानं, या सर्वाची मिळून सर्वसंमत असणारी राजघटना कशी तयार करायची हा सर्वात मूलभूत प्रश्न होता. इंग्रज सरकार म्हणायचे तुमची राजघटना तुम्ही बनवा आणि स्वातंत्र्य घ्या. आपण मुख्य प्रश्न, मुख्य पक्ष काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोघं आणि तिसरा पक्ष म्हणजे संस्थानं हे राजघटना बनण्यासाठी ह्यांचं कधीच एकमत होत नव्हतं. त्यांचं एकमत होत नसल्यामुळं घटना बनत नव्हती. तेव्हा फाळणीचा प्रश्न बघत असताना फाळणी झाली नसती तर अखंड भारत होणार कसं होतं किंवा अखंड भारतासाठी विविध पक्षांच्या कोणत्या मागण्या होत्या. 325 ग्रंथांमधील हजारो अवतरणे देऊन आणि भावना बाजूला ठेवून निष्कर्षाप्रत आल्यामुळे 1947 साली झालेली भारताची फाळणी हा असाध्य रोगावरील यशस्वी इलाज असल्याचं ठाम मत शेषरावांनी मांडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय तर्ककठोरपणे हाच विचार मांडला होता. ते सूत्र धरून शेषरावांनी याविषयीच्या सर्व पुराव्यांची छाननी केली आणि फाळणी ही भारताच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी आणि लोकशाही तत्वाच्या संरक्षणासाठी उपकारक असल्याचं मत त्यांनी मांडलं. उद्या क्रमांक 2 असा आहे, भारताचं स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी हे दोन्ही मुद्दे एकमेकात अतिशय पक्के गुंतलेले आहेत. इतके की ह्या दोघाची निर्गाठ बदली होती, ती निर्गाठ सुटल्याशिवाय स्वातंत्र्य मिळू नये आणि फाळी होऊ नये अशी स्थिती आलेली होती. आणि ज्या दिवशी निर्गाठ शस्त्रानं तोडली फाळणीच्या, त्याच दिवशी एकाच दिवशी एकाच रात्री फाळणी ही झाली, स्वातंत्र्य मिळालं. या ग्रंथाविषयी पत्रकार सारंग दर्शने लिहितात, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला हे शेषरावांचे पुस्तक म्हणजे आजवरच्या व्यासंगातला कोहिनूर आहे. कोणते तरी एक आकलन किंवा प्रमेय मनाशी बाळगून या ग्रंथापाशी गेल्यास गैरसमजांच्या चिंधड्या तर उडतीलच, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकारणाचे नवे आणि सखोल आकलन होईल. शेषरावांनी या ग्रंथात महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेला जो ऐतिहासिक न्याय दिला आहे त्याला तर तोडच नाही. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेषराव मोरे या ग्रंथात महात्मा गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांना आवडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखंड भारतवादी भूमिकेपासूनही दूर जातात. तेथे त्यांच्या भूमिकेला सावरकरांच्या कोणत्याही भूमिकेचे कुंपण किंवा बंधन पडत नाही. शेषराव मोरे यांचा अभ्यासक म्हणून झालेला विस्तार या पुस्तकातून स्पष्टपणे वाचकाच्या मनावर ठसतो.
फाळणीनंतरचे हत्याकांड हा या घटनेचा परिणाम दुर्दैवी होता. 10 लाख लोक प्राणास मुकले आणि 18 दशलक्ष लोक जीवाच्या भीतीने घरादारास मुकले. पण अखंड भारतामध्ये कदाचित याहून अधिक लोक मारले गेले असते. काँग्रेसने लवकर फाळणी करून या हत्याकांडाचा कालावधी आणि तीव्रता कमी केली असेही शेषराव दाखवून देतात. ते म्हणतात, एखाद्या ऐतिहासिक वा राष्ट्रीय स्वरूपाच्या घटनेकडे भावुकतेपेक्षा वस्तुनिष्ठपणे पाहण्याची आम्हाला विद्यार्थी दशेपासूनच सवय लागली आहे. म्हणूनच फाळणीची घटना कितीही हृदयद्रावक व दुःखकारक असली तरी तिच्या इतिहासाचा अभ्यास मात्र भावविवश न होता पुराव्यांसह वस्तुनिष्ठपणेच करणे क्रमप्राप्त आहे. हा ग्रंथ म्हणजे आमच्या या सवयीला लागलेले एक फळ होय. भारत पाहिजे म्हणतोय. माझा प्रश्न असा आहे की फाळणी झाली नसती तर येणार अखंड भारत कसं असतं, राहिलं कसं असतं, म्हणजे अखंड भारताची राजघटना राहिली कशी असते मला सांगा. हा माझा मूलभूत प्रश्न आहे. आपण काय करतो भावनिक अखंड भारत. अखंड भारत आज भारत एक का बरं आहे? आज भारत एक आहे, भारताची एक राजघटना आहे, म्हणून भारत एक आहे. फाळणीची मागणी केल्यापासून आतापर्यंत फाळणी ही राष्ट्रद्रोही व मातृभूमीचे विच्छेदन करणारी म्हणून हिंदूंनी निषेधार्ह मानली. ती मान्य करणारा वा तिचे समर्थन करणारा देशद्रोहीच मानला गेला. वाईट कृत्यासाठी ते करणाऱ्यासाठी शब्दकोशात जेवढी विशेषणे असतील ती सर्व फाळणीसाठी वापरली गेली व आजही वापरली जात आहेत. फाळणीचा इतिहासही ती अत्यंत वाईट आहे असे आधी गृहीत धरून लिहिला गेला. फाळणीला जबाबदार असणारे सर्व गुन्हेगार मानले गेले. गांधीजींचीही यातून सुटका झाली नाही. जबाबदार धरण्यासाठी सर्व भारतीयांसाठी इंग्रज हेच सर्वाधिक सोयीचे व सोपे होते. त्यांना सर्वांनीच जबाबदार धरले. तत्कालीन फाळणी विरोधाच्या तप्त वातावरणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नव्हती. परंतु आज 65 वर्षे होऊनही या भावनिकतेतून आपण फारसे बाहेर पडलो नाही. यामुळे फाळणीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अवघड होऊन बसले आहे. तरीही तो करण्याचा या ग्रंथात आम्ही प्रयत्न केला आहे. शेषराव पुढे म्हणतात, फाळणी ही वाईट समजूनच भावनिकपणे तिकडे न बघता वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून तिचा दूरगामी व राष्ट्रीय बरेवाईटपणा ठरवला पाहिजे. हे ठरविण्याची मुख्य कसोटी म्हणजे फाळणीच्या ऐवजी किंवा ती टाळण्यासाठी पर्याय म्हणून येणारे अखंड भारत कोणत्या स्वरूपाचे राहणार होते याचे उत्तर शोधणे होय. सातत्याने आता फाळणी वाईट, फाळणी वाईट, रक्तपात, रक्तपात अशा भावनेच्या खातर आज 65 वर्ष झाली. हा जो चालू भाग आहे हा भावनेचा न करता वस्तुनिष्ठपणानं भारताची राजघटना कशी होणार होती याचा विचार करून केला पाहिजे. हा मुद्दा क्रमांक एक आहे. आणि अशा प्रकारची घटना भारताची अशी होऊ शकणार होती, येत होती, आली होती वगैरे वगैरे. आणि ह्या तुलनेमध्ये आताचा असा भारत आहे, या दोन्हीची तुलना करून कोणतं वाईट कमी आणि कोणतं वाईट जास्ती याचा विचार करावा लागेल. अशा प्रकारची विचार करण्याची पद्धत भारतात पडलीच नाही. सारे इतिहासकार, सारे राजकारणी, सगळेच लोक एकच मुद्दा, भारताची फाळणी वाईट म्हणजे वाईट, ही भावनिकता ओलांडलीच नाही. त्या अखंड भारताची राज्य घटना कशी राहणार होती? हिंदू व मुसलमान यांचे परस्पर हक्क कोणते राहणार होते? विशेषतः त्यात मुस्लिम बहुसंख्याक प्रांतांना व भारतातील एकूण मुसलमानांना कोणता दर्जा व हक्क राहणार होते? आणि ती अखंड भारताची योजना वा घटना विशेषतः मुस्लिम बहुसंख्याक प्रांतातील लोकांना मान्य झाली नसती तर त्यावर काय उपाय होता? अखंड भारताचा भावनिक विचार करताना हे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. या प्रश्नांचा आपण गंभीरपणेच काय
पण साधाही विचार केलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरावर फाळणीचा वा अखंड भारताचा बरे वाईटपणा अवलंबून असायला हवा. बहुतेकांचा असा समज असतो की आज जसा भारत आहे तसाच भूभाग विस्तारून राहिला असता. आज जशी भारताची राज्यघटना आहे तशीच पाकिस्तानच्या भागाचा अंतर्भाव होऊन अखंड भारताचीही राहिली असती. आज जसे केंद्र सरकारला अधिकार आहेत तसेच तेव्हाही राहिले असते. वस्तुतः अशी कल्पना करण्याची गरजच नाही. फाळणीऐवजी कोणत्या स्वरूपाचे अखंड भारत येऊ घातलेले होते, त्यासाठी मांडलेल्या विविध योजना कोणत्या होत्या हे इतिहासात स्पष्ट नमूद केलेले आहे. हे द्विराष्ट्रवाद सिद्धांत तिथून मांडला हे समजून घ्या, थोडक्यात सांगितलं. आणि यांच्याच काळामध्ये सत्तेमध्ये आम्हाला या आधारावरती 50% वाटा मिळायला पाहिजे, मागणी झालेली आहे. 50% म्हणजे लोकसभेत 50% मुसलमान, 50% हिंदू, सैन्यामध्ये 50% मुस्लिम, 50% हिंदू, सेवामध्ये 50% मुस्लिम, 50% हिंदू, मंत्रिमंडळ, विधिमंडळ, सेवा, सैनिक सर्वत्र भारताची फाळणी नाही, सत्तेची फाळणी पाहिजे. अशा प्रकारची मागणी केली. त्यानंतर आमचे आगरकर गरजले 1893ला सुधारक म्हणणं, 24 कोटी हिंदू आणि 6 कोटी मुसलमान यांना समान वाटा चालणार नाही. त्यानंतर जे कोणतं सरकार येईल केंद्रामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला त्यात 50% वाटा पाहिजे. म्हणजे 50% पार्लमेंटचे खासदार, 50% केंद्रातले मंत्री, 50% जे सर्विसेस आहेत मिलिटरी किंवा नागरी यात 50%. 50% म्हणजे लक्षात घ्या 50% मुसलमान आणि बाकीच्या सर्वांमध्ये हिंदू, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स, शीख मिळून 50% अशी मागणी आहे. शेषराव म्हणतात की आम्हाला जीवनाची अनेक वर्षे असे वाटत होते की पुन्हा भारत अखंड झालाच पाहिजे, सिंधू मुक्त झालीच पाहिजे. अखंड भारत हेच आपले परमोच्च राष्ट्रीय ध्येय असले पाहिजे. पण नंतर आम्ही या विषयाचा सखोल अभ्यास केला. फाळणीची कारणे व येऊ शकणाऱ्या अखंड भारताचे वास्तविक स्वरूप समजून घेतले. तेव्हा मनात भावना आणि वास्तव यांचा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष व त्यामुळे होणारे सुखदुःख आपल्यापुरतेच मर्यादित राहू देणे राष्ट्रीय दृष्टीनेही बरोबर नाही असे वाटल्यामुळे आम्ही या ग्रंथलेखनाला हात घातला. शेषराव स्पष्ट करतात की वस्तुतः फाळणी ही ब्रिटिशांनी, काँग्रेसने किंवा लीगनेही केली नाही, त्यांनी फक्त त्यास मान्यता दिली. ज्या दिवशी तो भाग मुस्लिम बहुसंख्याक बनला त्या दिवशीच ती फाळणी झालेली होती. त्यांच्या दृष्टीने तो भाग तेव्हाच दार उल इस्लाम झाला होता. जे अनेक शतके वास्तविक होते ते जगाच्या दृष्टीने कायदेशीर करण्याची ही मागणी होती. जिनांनी अनेकदा ठासून सांगितले होते की त्या भागात अनेक शतकांपासून पाकिस्तान अस्तित्वात आहे. भारतातील पहिल्या हिंदूने इस्लामचा स्वीकार केला तेव्हापासून पाकिस्तानचा आरंभ झाल्याचे ते सांगत असत. पाकिस्तान हे आम्ही निर्माण केलेले नसून ते इस्लामने निर्माण केले आहे याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणत की इस्लामने मुसलमानांना आज्ञा दिलेली आहे की त्यांनी आपले विशिष्टत्व अन्य समाजात विलीन होऊ देता कामा नये. काँग्रेस फाळणी मान्य करणार नाही असे समजून फाळणीची आग्रही मागणी करून व भीती घालून अखंड भारतात मुसलमानांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा जिनांचा डाव होता. परंतु 3 विषयांपुरतेच असलेले दुर्बल केंद्र व समान वाटा याऐवजी मुस्लिम बहुसंख्याक भाग तोडून टाकण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे त्यांचा डाव उधळला गेला. यासाठी एवढे पुरावे आहेत की ते एका प्रकरणात न मावल्यामुळे शेषरावांना 15 व 16
अशी दोन प्रकरणे लिहावी लागली. काँग्रेसने फाळणी का मान्य केली यासाठी केवळ लीगच्या व जिनांच्या राजकारणाचा विचार करून चालणार नाही, तर राष्ट्रवादी मुसलमानांच्या अखंड भारताच्या योजना कोणत्या होत्या याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे, असे शेषरावांचे प्रतिपादन आहे. संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र व्यवहार या तीन विषयांपुरते केंद्र दुर्बळ ठेवणे, प्रांतांना संपूर्ण स्वायत्तता व उर्वरित सर्व अधिकार असणे, सत्तेच्या सर्व क्षेत्रात मुसलमानांना 50% वाटा असणे, त्यांचे हक्क व दर्जा त्यांनीच ठरवणे, शरियत पूर्णपणे लागू करणे, पंतप्रधान आळीपाळीने हिंदू व मुसलमान असणे, अशा स्वरूपाच्या त्यांच्या मागण्या होत्या. इस्लाम प्रसारासाठी व्यापक क्षेत्र म्हणून त्यांना अखंड भारत पाहिजे होते. त्यांना अभिप्रेत असणारा अखंड भारत किती हिंदू घातक होता हे या ग्रंथातील 17 प्रकरणावरून समजून येईल. राष्ट्रवादी मुसलमान यांची मागणी 85% हिंदू, 85% मुसलमान आणि 10% इतर अल्पसंख्याक याच्या खाली कुणीच येत नव्हतं. शेषराव म्हणतात, भारताचे स्वातंत्र्य हा भावनेचा विषय असल्यामुळे त्यापेक्षाही अग्रक्रमाचा व पूर्व अटीचा प्रश्न हिंदू मुस्लिम समस्या हा होता हे समजून घेणे अतिशय कठीण जाते. परंतु हे कटु वास्तव 9व्या व 10व्या प्रकरणात आम्ही मांडले आहे. प्रश्न असा आहे, फाळणी स्वातंत्र्य ह्या गोष्टीपैकी आधी कोणती व्हायला पाहिजे, तुमचं म्हणणं काय? परत भावनिकता प्रभावी झाली. स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला असा इतिहास मांडला गेला, स्वातंत्र्यच पाहिजे आम्हाला लोकांना सांगण्यात आलं. आणि हो, दुसरा मुद्दा हिंदू मुस्लिम प्रश्नातून निर्माण झालेली फाळणी, तो मुद्दा दुय्यम दुर्लक्षित करण्यात आला. परिणामत भारतासमोरचा फाळणी आणि स्वातंत्र्य दोन्ही समजून घेतले गेले नाही, अजूनही नाही. हिंदू मुस्लिम समस्येतून फाळणी निर्माण झाली असली तरी ती समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी ती मागितली नव्हती वा मान्यही केली नव्हती. मुस्लिम बहुसंख्याक भागांना ब्रिटिश गेल्यावर भारतात लोकशाही मार्गाने येणाऱ्या हिंदू बहुमतापासून म्हणजेच हिंदू राज्यातून मुक्त होऊन स्वतःच्या मुस्लिम इच्छेनुसार राज्य करण्यासाठी व उर्वरित भारतात एकसंघ व प्रबल केंद्र स्थापून स्वतःच्या हिंदू सेक्युलर विचारांनुसार राज्य करण्यासाठी फाळणीचे प्रयोजन होते. भौगोलिक दृष्टीने ती भूभागाची फाळणी असली तरी वस्तुतः व परिणामतः ती मुस्लिम समाजाचीच फाळणी होती. फाळणीमुळे हिंदू मुस्लिम प्रश्न पूर्णपणे सुटणार नव्हता, तर तो सौम्य व नगण्य बनणार होता. पूर्वीच्या 9.5 कोटी मुसलमानांपैकी आता फक्त 3.5 कोटी मुसलमान भारतात राहणार होते आणि मुख्य म्हणजे त्यात कोठेही ते बहुसंख्याक राहणार नव्हते. मुस्लिम लीगशी समझोता होऊन भारत अखंड राहिला असता तर 600 संस्थानांच्या विलीनीकरणाचे काय झाले असते याचा गंभीरपणे विचारच केला जात नाही. अखंड भारतात केंद्राकडे फक्त संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र व्यवहार हे तीनच विषय राहणार होते व उर्वरित सर्व विषयांचे अधिकार संस्थानांकडे राहणार होते. भाग संस्थान होते, 75% भाग हा प्रांतांचा फाळणीचा होता. 25% भागात फाळणी झालीच नाही, पण त्या ठिकाणी इंग्रजांचं अधिकार नव्हता. ते संस्थानं ती होती साधारणतः 565 विखुरलेली. त्यांच्याशी इंग्रजांचे करार होते. स्वातंत्र्य मिळताना त्यांनी जाहीर केलं की आमचे जे करार आहेत ते आम्ही रद्द करणार आहोत, कारण आम्ही करार पाहू शकत नाही. करार रद्द केल्याच्या नंतर त्यांना करारपूर स्थिती येणार होती, म्हणजे प्रत्येकाला ती स्थिती येणार होती इंग्रज येण्याच्या पूर्वीची, म्हणजे आपल्या आजच्या भाषेत ती होती ती रद्द होणार होती. ही लीगचं म्हणणं असतं की प्रत्येक संस्थानाला स्वतंत्र होण्याचा हक्क आहे. म्हणजे आता काय झालं की हैदराबाद, भोपाळ, जुनागड अशा प्रकारचे अनेक संस्थान होती मुस्लिम, ते होणार स्वतंत्र. म्हणजे तिसरी अट अशी होती त्यामध्ये त्या लीगची की संस्थान वेगळे होणार. अशी कल्पना करा तुम्ही, अखंड भारतामध्ये
लूज फेड केंद्र सरकार आते लूज फेडरेशन म्हणतात त्याला. केंद्र सरकार दुर्बल नामधारी, सत्तेमध्ये अर्धा अर्धा वाटा, सगळे संस्थांना स्वतंत्र, असलं भारत कधीच टिकला नसता, काँग्रेसला हे कधीच नको. अखंड भारताची अशी अशक्य व अव्यावहारिक योजना मांडल्यावर फाळणी हाच एक शक्य व व्यावहारिक पर्याय शिल्लक राहतो हे न करण्या इतके गांधीजी भोळे संत नव्हते. सर्व राजकारण्यांना खाऊन टाकणारे ते पक्के राजकारणी नेते होते. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजती पंडितः, अर्थात सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो, या सूत्रानुसार त्यांचा फाळणीला नैतिक, भावनिक व आध्यात्मिक विरोध होता तर वास्तविक व लोकशाहीवादी पाठिंबा कायमच होता. फाळणी ही अत्यंत वाईट, घातक, पाप, देशद्रोही, मातृद्रोही आहे असे हिंदूंनी आधीच ठरवून टाकल्यामुळे हिंदू जनतेचा कोणताही नेता अशा विशेषणांचे धनी झाल्याशिवाय फाळणीचे उघडपणे समर्थन करू शकत नव्हता. गांधीजींची उघड भाषा, बोलणे, वागणे व राजकारण मुस्लिम धार्जिणे व हिंदूंचा तेजोभंग करणारे वाटत होते, तेच फाळणीला जबाबदार आहेत हा आरोप याच भूमिकेतून केला जातो. त्यामुळे जिनांचे व राष्ट्रवादी मुसलमानांचे हिंदू घातक अखंड भारत नाकारून गांधीजींच्या पाठिंब्याने काँग्रेसने फाळणी घडवून आणली व हिंदूंचे हितच केले हे वास्तव समजून घेण्यास काय, पण ऐकण्यासाठी सुद्धा आपले मन धजत नाही. फाळणीचे मूल कारण कोणते होते? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी? अखंड भारतात 3 विषयांपुरते तरी 565 संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते? फाळणी झाली नसती तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता असे सरदार पटेल का म्हणाले होते? आणि 1955 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर भारत अखंड राहिला असता तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते, मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती. जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात 90 वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचार प्रवर्तक ग्रंथ म्हणजे काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला हा होय. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.